घरातलं आवरलंय सगळं बाई. कुठे गेलेत काय माहित? एक तर उशीर झालाय कंदुरीला जायचं, एवढा उशीर अर्धा वाटत गेला असतो. काय माहिती बाई कधी येते. मी काय करते, एकदा वावरात चक्कर हाणून येते. हे ना कळत नाही भाई किती उशीर झालाय बरं. एक तर मारणा व्हायचं ऊन पडलंय, जाताना किती ऊन लागन. काय काय काम करावं सुधरा ना मला. स्प्रिंकलर पडले जिकडे तिकडे गोळा करावं लागतील. आता कुठे शोधू यांना, विहिरी पाशी पण नाहीत. ऊन बी पडले मरणाचं बाबा. जाऊ द्या आता झालं काम. कुठं असते नक्की, चिताच्या झाडाखाली असते, तिथंच जाते. आता जरा झोपूतच जरा ऊनाचं जरा तासभर. इकडे चिता खाली झोपलेत. इथं झोपलं काय मग काय, कुठं झोपू ना झोपू का. किती वेळ झालं मी तिकडेच बघते. तू कशाला बघती मला आता. किती ऊन पडलंय बरं. बरं आपल्याला कंदुरीला जायचं होतं ना. कंदुरीला तुला कालच म्हणलं मला नाही यायचं कंदुरीला. कमन नाही बरं. तू एकटी जायचं कोणतरीला मला नाही यायचं. नाही नाही तुम्ही पण झालं की मला यायचं म्हणलं तुला. कोण यायचं. नाही यायचं मला. चला गे तिथं सगळे यायलेत कंदुरीला. आता सगळे यायचेत ना म्हणून मला जायचं नाही तिथं. आता बाय काय झालंय तुम्हाला. काय झालंय म्हणजे प्रत्येक वेळेस तिथं गेलं अपमान करते ते. जायचे कशाला. नाही नाही आता नाहीत करीत. मी चांगलं लक्ष देते की बरं. कशाचं लक्ष देते तू. देते मोठ्या साडूच्या किती पुढं पुढं करते तर. जाऊ द्या पण मी लक्ष देते ना. आता आता नाही कोण नाही काय करायचं मला. नाही नको तू एकटीच जा माझा एक. नाही नाही चला बरं लेऊन पडलंय नंतर जाताना पण लेऊन होईल. चला ऐक तू जा कंदुरी खाऊन ये मला नकोच कंदुरीला. नाही चला की बरं जाऊ ना काय होतंय. चला की ऐक की चल. लवकर ताईंदाजी पण यायलेत. ते बी यायला लागले का. हो मग आहे पण आता ह्या वेळेस माझा अपमान झाला नाही पाहिजे बरं का. नाही नाही मी परत कधी सासरवाडीला येत नसतो. चला साडू तुझं फोन आलता ना. हो आलता. कुठपर्यंत आले तर. आले अर्धा वाटत आलेत ते. आता फक्त तुमचं आवरा. माझं आवरलंय सगळं. तुझंच आवर. आता काय आवरलंय. दुसरा शर्ट घाला. चांगले शर्ट ह्याला काय होते. नाही नाही चांगले. नाही ना दुसरा घाला. उरक उरक तुझं. मी तुम्ही पण उरका. साईदाजी पण आले असते. एक तर लय उशीर झालाय. आता सांभाळ कुठे ठेवलंय. मी इथंच बसले आपल्याला. इकडे हा काय रस्ता आहे. फोन लावून बोलून घे त्याला. त्यांना कसं फोन लावून बोलून घ्यायचंय. आपल्या रस्त्याने जाते का मग. गाडी कशी आपली. रस्ता कसा आहे. अहो मग पाहुण्याकडे जावं लागतं ना. पाहुण्यात ना शेवटी ते आपले. त्यांना गरज असली तर येतील. फोन लावून बोलून घे त्याला. नाही असं असतं होय. कुठं काय तुमचं अजून नाही आवरलं. अरे आता आवरायला काय आवरायचे. कपडे व्यवस्थित आहेत. काय करायचे दुसरे नवे कपडे घालून. बरं जाऊ द्या चला ना. ती साडबू येते त्यांना चहा पाणी करू आणि जाऊ ना की परत लगेच. हा खरं ते पण यायचे राहिले. हा ना आता एवढ्या मोठ्या ऑफिसात कामाला येते. हो त्यांचं जरा पाहुणचार करू आणि जाऊ परत. खवायचे काय ना. हा ना किती मोठे असलो ना तरी पाहुण्या पण आपण हेच असतो माहिती का. पाहुणे आहेत ना. मग पाहुण्याला बोलून घेणे रस्ता किती बॅक कराय. हो पाहुण्याला इकडे कसं बोलून घ्यायचं. बरं तुम्हीच विचार करा. तसं चांगलं वाटतं का आपल्याला तरी.
आपण गेलो तर त्यांना पण बरं वाटन का नाही आलेत म्हणून आपल्या घरी सांगा बरं. पहिले कवा येते गड्या उशीर बरं थोडं चाललाय भाऊ. एसीच्या बाहेर निघणार माणूस नाही मी आणि तुम्हाला असलं रस्त्याने दगड माती उन्हात हा. आता काय करता मग जावं ते लागन का नाही राहतात ते शेतात तिकडं. जाऊ द्या कामाचे माणसं आहेत त्यांच्या मागं लय काम असतं आपण काय बिनकाम आहेत जर आपल्या मागं लय काम नसतं. जाऊ द्या येऊ द्या माहिती. चला ना काय बस बघ बघ हे रस्ते कसे ते गाडीचा अपमान व्हायला लागला माझ्या गाडीचा. मग शेतातले रस्ते कसे असतात माहित नाही होय. गाडी बंद पडायला लागली अशा रस्त्याने चालून आता काय करता है का गाडी सुद्धा नको म्हणते. आलेलीस ना का गाडी साडू भाऊ चक किती तसेच दिसायला लागलेत. आलेत ना आलेत आलेत हा का आले सडू भाऊ कशी आहेस. हा मी पण मस्त आहे. मग या सडू भाऊ या बसा बसा पाणी पण या पाणी आण ना बस ना तू पण पाणी आण का ना बरोबर बिसलरी नाही ना आपल्या इथं आता आपल्या विहिरीचं पाणी गार माठात ठेवलंय चांगलं आणू का माठाच नाही चालत घेणार थोडस घ्यावं लागत असते तिथं कुठे बिसलरी आणायची तुम्हाला. नाही तर मग गावात चला गावातून गावात. नाही नाही राहू द्या आणू गावातून जाऊ. नाही नको आता राहू द्या. चहा ते चहा बरं चहा टाक चहा ना ग आपलं काम आहे जरा बसा ना बघतो बसा बस बस ना ताडी काम आहे. हो हो जायचंच आहे. कुठं गेली तर तुमची गडबडच असते थोडस निवांत नसते. चला मग उशीर चला ही ताडी तुझी का दर चढवो काय हो काय गाडी भंगार केली रावा गाडी काय आता ताना ताण चालू आहे. दुसरी घेऊन टाका दुसरी घ्यायला लय पैसे लागतील लय गाड्या महाग झाल्यात ना. अहो हिला तर नीट करा मग. आता काय घरात कापूस बिपूस पडला पण कापसाला भाव नाही इकायला इकायचं आहे. आता करू जरा नीट थोडी पण आपली चाललोय बागा बागी. आपलं काय टेन्शन ना बाबा आपल्याकडे पाण्यासारखा पैसा आहे. अशा दोन तीन गाड्या आपल्याकडे घेतल्या आता नवीन. तुमचा पैसा आमच्या काही कामाचा का हा काय नाही काय नाही बारी गाडी घेते ना त्यांचं पण नशीब उघडेल ना असं थोडंच असतं. सारखे खालीपणा दाखवायचा नशीब आपल्या हातात नसत. हा चला जावं यायचं राहिलाय अजून जरा राहू द्या महाग थोडं लय मोत आहे. ह्याला त्यालाच वाढत सुटलं तर राहून ते पाहुण्यासाठी जरा थोडस लक्ष द्या. साहेब लोक यायचे ना Thank you.
पाणी पाठवून द्याव दोन. बडीशेपच्या पुढे आहेत का? खायला या गरीब लोक असंच असतं. बघ ह्याला वेळेचं भान नाही लोकांना. इकडे ऑफिसला मारण्याचे काम पडलेत माझे. इथे असे नाटक सुरू केलेत. काय जाता येईन जाता येईन. लाखोचं काम सोडून आलो मी इथं. साहेब हे पाणी आणले तुम्हाला. हे तुम्हाला सोप बडीशेप. उतर खाली हळूस. चला कार्यक्रम आवरला. काय माणसं तर दिसणार बी मला. होय हात धुवायला पाणी घाल त्यांना. काय उशीर झाला. क्लिमेंट लागली होती. बसा ना बस. ते ठुल्याला भाग आहे ना. हो आहे. बसा बसा जावाय. बसा बसा. कलेक्टर ऑफिस मधले जावाय. त्यांना वाढावं लागेल. माणसं कमी. मी वय काय आलोच. मी इथून आलो आता. ये तुम्ही आता इथून. करा चालू. काही घ्या ना. प्रवास बरा झाला ना. हो उन्हा जाण्याचा काय त्रास. काय अडचण नाही. काही कमी पडत नाही. काय आणायचं तुम्हाला. काय नाही. पाणी पाणी आण. पाणी पाणी आण. हसका लागेल त्यांना. तिकडे जमत नाही त्यांना. राग राग येतो घरी. तर नसते बाई. आमची तर गाडी पण नाही. फक्त भाऊची तर गाडी. आता कुठे गेली. हे गेले ते नसते. कस तरी करून यांना आणलं होतं इथं. इथं येऊन पण यांनी भेदभाव केलाय. आता काय करू. मला एकटेच जावं लागतंय एसटीने. Oh my God.
पाहिले काय करती ग तिकडं, चल ना जेवायला, बस ना जेव, नको ग मला लाईट, नको जेव, बस जेवायला तिकडं तिकडं भोवताली काय नाही, यांना शोधते ग तुला काय गरज होती का बरं, चांगली पंक्तीत बसली होती की बरं, काय गरज होती उठवायची, असं काही काम गेले असते इकडं तिकडं, कुठं जाणार आहे इथंच असते, अगं येते ना तुझी बस जेवायला, नको मला, पण काय गरज होती बरं, आज काउन केलंस तू, अगं ते कलेक्टर ऑफिस मध्ये जावाय येत बरं, मग काय जावायचं, हे बी जावायचं, असतील ना मग इथं कुठं गेले तर, कुठं जाणार आहे तर जाऊन जाऊन जेवायचं, मी चालले येशील तुम्ही जेव, बरं बघ कुठं आहे ते बघ, नाही मी आता घरी चालली, ती गेली असते घरी, आता मी डायरेक्ट घरी चालली येशील, कुठे गेले काय माहिती, ते जावाई इकडे तिकडे ते पंक्ती जेवायला पण बसवलंय तिकडे उठून, त्याच्यामुळे त्यांना राग आला, गेले ते इकडे तिकडे कुठे बसले, ते सायले बी गेले त्यांच्या मागे सापडीत सापडीत, आता गेले का नाही, एवढं कंदुरी साठी आले गेले, ओ सासरे ओ तुम्हाला जावं गेलं, थांब बघा जावायला काहीतरी, हे बघा बरं कुठे गेले, अशामुळे जी वाटत नाही, असं मटर मी घास घासायला खातो दररोज, लक्ष नाही इथं काय कम पडले का, कुठं लक्ष, तुमच्यासाठी मी लवकर पण जेवायला बसलो बरं, म्हणलं तुमच्या बरोबर जेवायला बसावा, ऑफिसला कामाला मी, मग इथं काय झाले का तुम्हाला, काय झालं ताई नेमकं, काय प्रॉब्लेम काय, बिलकुल लक्ष नाही, जावं आलाय, अहो तुमच्यापाशी किती माणसं आहेत बघा, ताई होती, भाऊजी होते, मी तुमच्या बरोबर जेवायला बसलोय, म्हणलं हे बघा ताटात आहेत का दोन खडी, अहो भरपूर आहे, ताईने सांगितलं की तुम्ही डाएट करताय, म्हणून आता त्याने कमी दिले असेल ताईने, तू नाही सांगितलं मला हे डाएट करतो पाहुणे, आता आम्हाला माहिती का मोठ्या लोकांचं काय काय ते नाटकं, आता तुमच्या पुढं तर सांगतो आम्ही, आमची काही नाटकं नाहीत, मग काय आता तुम्ही चेहरा पडला राव, काय सर चेहरा पाडला, तुम्ही बिलकुल लक्ष देत नाही, हे म्हणले म्हणून झालं, काय बघ बरं काय झालंय, काय झालं जावं ताटात आहे काही, तिकडं बघायला गेले होते त्यांना, घे घे, बिलकुल लक्ष नाही तुमचं, नाही नाही असं काय नाही, कलेक्टर ऑफिस मधून आलेला जावई बरं, पिवळं पिवळं आण बरं तिकडलं, ते पिवळं वाढवलं राव, मुलगी दिली जावई गेले, तरी तर आपण भेदभाव केला, तर आपण ते वांदेच झाले, भेदभाव नव्हता करायला पाहिजे, आपण भेदभाव करून मेन दर्शन झाले आपण.